नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वितरणाचे नकाशे। नकाशे म्हटल्यानंतर भूगोल आणि नकाशा यांचा अतिशय अतूट असं त्या ठिकाणी नातं आहे। नकाशाशिवाय भूगोल विषय हा पूर्ण होऊ शकत नाही। भूगोल विषयामध्ये नकाशाला अनन्य साधारण असं महत्व आहे। भूगोल विषयाचं कुठलंही पाठ्यपुस्तक जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला नकाशा हा दिसलाच पाहिजे। म्हणून त्या ठिकाणी नकाशाला भूगोल विषयामध्ये अतिशय मोलाचं स्थान असं त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। आपल्या नकाशांचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर अनेक प्रकारचे नकाशे आपण त्या ठिकाणी बघत असतो। यामध्ये राज्याचे नकाशे असतील, जिल्ह्याचे नकाशे असतील, तालुक्याचे नकाशे असतील, देशाचे नकाशे असतील किंवा जगाचे नकाशे असतील, अशा सर्व नकाशांचा अभ्यास भूगोल या विषयामध्ये त्या ठिकाणी केला जातो। आणि ह्या नकाशांद्वारे आपल्याला विशिष्ट स्थानाची छोट्यात छोटी माहिती व मोठ्यात मोठी माहिती ही नकाशांद्वारे समजायला मदत त्या ठिकाणी होत असते। भूगोल विषयामध्ये अनेक प्रकारचे नकाशे अभ्यासताना त्या ठिकाणची सांख्यिकीय माहिती अभ्यासण्यासाठी सुद्धा आपल्याला या नकाशांचा उपयोग त्या ठिकाणी होत असतो। नकाशाचा उपयोग विशिष्ट उद्देशाने तयार केलेल्या माहितीसाठी त्या ठिकाणी केला जातो, त्याला आपण उद्देशात्मक नकाशे असं त्या ठिकाणी संबोधतो। विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून या नकाशांचा वापर त्या ठिकाणी केला जातो। त्या ठिकाणच्या सांख्यिकीय माहिती व चलाचे वितरण त्या ठिकाणी लक्षात घेतल्यानंतर या वितरणाच्या नकाशांचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करता येतो। वितरणाच्या नकाशांचे तीन प्रकार या ठिकाणी पडतात। पहिला प्रकार आहे टिंब पद्धत, दुसरा प्रकार आहे क्षेत्रघनी पद्धत आणि तिसरा प्रकार आहे समघनी पद्धत। अशा प्रकारे तीन प्रकारे वितरणाचे नकाशे हे त्या ठिकाणी तयार केले जातात। टिंब पद्धत म्हणजे सांख्यिकीय माहितीच्या आधारे जी आकडेवारी तयार करून नकाशा भरलेला असतो त्याला टिंब पद्धत असे म्हणतात। उदाहरणार्थ या ठिकाणी जर तुम्ही अमरावती जिल्ह्याचा नकाशाकडे जर एक दृष्टिक्षेप जर त्या ठिकाणी टाकला तर त्या ठिकाणी संपूर्ण टिंब पद्धतीद्वारे लोकसंख्येचं वितरण ह्या नकाशामध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। त्या ठिकाणी छोट्या छोट्या टिंब्याचं मूल्य आणि मोठ्यात मोठ्या टिंब्याचं मूल्य जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर संपूर्ण लोकसंख्येची आकडेवारी या अमरावती जिल्ह्याच्या नकाशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। दुसरी पद्धत आहे ती म्हणजे क्षेत्रघनी पद्धत। या क्षेत्रघनी पद्धतीमध्ये त्या ठिकाणी विविध छाया आणि छटांनी संपूर्ण सांख्यिकीय माहिती ही त्या ठिकाणी नकाशामध्ये भरलेली असते त्याला क्षेत्रघनी पद्धत असं त्या ठिकाणी संबोधतो। या ठिकाणी जर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला पुन्हा अमरावती जिल्ह्याची लोकसंख्येची घनता असणारा हा जर आपण नकाशा बघितला तर या नकाशामध्ये वेगवेगळ्या रंगछटांनी त्या ठिकाणी तो नकाशा हा दाखवलेला आहे। फिक्कट रंगापासून तर गडद रंगापर्यंत हा संपूर्ण नकाशा त्या ठिकाणी भरलेला आपण बघतो आणि यामध्ये त्या ठिकाणी फिक्कट रंग हा कमीत कमी लोकसंख्येची घनता असणारा आणि गडद रंग हा जास्तीत जास्त लोकसंख्येची घनता असणारा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर तिसरी पद्धत आहे ती म्हणजे समघनी पद्धत। यामध्ये समघनी पद्धतीमध्ये समान मूल्य असणाऱ्या रेषेवरून त्या ठिकाणी आपल्याला तापमान, उंची आणि पर्जन्यमान हे समघनी पद्धतीच्या रेषांवरून समान मूल्य असणाऱ्या रेषेवरून त्या ठिकाणी लक्षात येईल। या ठिकाणी पुन्हा जर तुम्ही दृष्टिक्षेप जर टाकला तर अमरावती जिल्ह्यामधल्या त्या ठिकाणी संपूर्ण वार्षिक पर्जन्यमान हे त्या ठिकाणी आपल्याला या समान मूल्य असणाऱ्या रेषेवरून त्या ठिकाणी लक्षात येईल। म्हणजे अशा प्रकारे वितरणाच्या नकाशांमध्ये या संपूर्ण भागामध्ये आपण तीन पद्धतीचा त्या ठिकाणी वापर करणार आहोत, त्यामध्ये टिंब पद्धत, क्षेत्रघनी पद्धत आणि समघनी पद्धत। ह्या एक एक मुद्द्याचा सविस्तर अभ्यास आपण पुढील घटकामध्ये करणार आहोत। धन्यवाद।